आपण संख्यांची लयबद्ध मांडणी कशी असते यासाठी एक नमुना उदाहरण बघूया। या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे, काही ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, त्या ठिकाणी कोणता अंक असेल हे आपल्याला ओळखायचं आहे। यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एकूण अंक किती आहेत या मालिकेमध्ये हे बघावं लागेल। तर आपल्या लक्षात येईल की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 20 संख्यांची ही मालिका आहे। या ठिकाणी जर आपण चार चार संख्यांचे गट पाडले तर अशा प्रकारे ते आपल्याला गट पाडता येतील। आणि मग आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक गटामध्ये 3, 9, 3, 9, 3, 9, 3, 9 याप्रमाणे ही लयबद्ध मांडणी या ठिकाणी दिलेली आहे। मग बघा, आता पहिल्या गटामध्ये 3, 9, 3, 9 या प्रश्नचिन्हाच्या जागी 9 येईल, पुढच्या गटात 3, 9, 3, 9 ते दिलेलंच आहे। परत तिसऱ्या गटामध्ये बघा, या प्रश्नचिन्हाच्या जागी 3 येईल, 3, 9, 3, 9 या ठिकाणी 3, 9 इथं 3, 9 इथं बघा 3, 9, 3, 9 म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आहे, 3, 9, 3, 9 या ठिकाणी सुद्धा 9 येईल, म्हणजे 9, 3, 3, 9 9, 3, 3, 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं नमुना उदाहरण 2 बघूया। या ठिकाणी एक अंक मालिका दिलेली आहे, एकूण 24 अंक या मालिकेमध्ये दिलेले आहेत। आपल्याला समान अंकांचे गट करायचे आहेत, तर 6, 6 अंकांचा आपण गट करूयात। इथपर्यंत एक गट होईल, इथपर्यंत दुसरा गट होईल, इथपर्यंत तिसरा गट होईल आणि हा शेवटचा गट असेल। आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक गटात 0, 1, 2, 4, 5 आणि 7 हेच अंक प्रत्येक गटात आहेत। 0, 1, 2, 4, 5 आणि 7 पहिल्या गटामध्ये आहेत, दुसऱ्या गटामध्ये ते सर्व अंक आलेले आहेत, तिसऱ्या गटामध्ये बघा 7, 4, 0 प्रश्नचिन्ह 1 आणि 2 नाही, 2 आलेला आहे, म्हणजे अंक कोणता आला नाही ते आपल्याला शोधायचं आहे। म्हणजे बघा, आता 7 आहे, 4 आहे, 0 आहे, 1 आहे म्हणजे या ठिकाणी 2 पण आलेला आहे, तर 5 हा अंक या ठिकाणी आलेला नाही। आता चौथ्या गटामध्ये कोण आलेलं नाहीये, तर 2, 4, 0, 5 प्रश्नचिन्ह आणि 7 म्हणजे 1 आलेला नाही याच्यामध्ये, म्हणजे आपलं उत्तर असेल 5, 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। नमुना उदाहरण 3 बघूयात। एक संख्या मालिका दिलेली आहे, एकूण संख्या 20 आहेत। आपण जर 10-10 संख्यांचे गट केले तर 2 गट तयार होतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथपर्यंत एक गट तयार होतो आणि हा पुढचा गट आहे। आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या गटातील जे अंक आहेत तेच अंक दुसऱ्या गटामध्ये उलट क्रमाने आलेले आहेत, म्हणजे हा 0 1 नंबर आलाय, हा शेवटून दुसरा, सुरुवातीपासून दुसरा आलेला आहे, म्हणजे उलट क्रमाने अंक आलेले आहेत। मग 0, 6 इथं 8 येईल, 4, 7, 2, 5, 1 आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी 3 येईल, म्हणजे पहिल्या गटातील अंकच दुसऱ्या गटामध्ये उलट क्रमाने आलेले आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4।